नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी मुंबईतील नेरूळ परिसरात अनेक वर्षापासून समाजाची सेवा करणारे निष्ठावंत असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते संजय ठाकूर यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। याप्रसंगी नेरूळमधील प्रभाग क्रमांक 35 महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले। 2 कोरोना काळात नागरिक घराबाहेर पडले नाहीत, आता मात्र सर्वजण घराबाहेर पडू लागले आहेत। मात्र प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागला आहे। अनेक जण परिस्थितीमुळे तपासणी करू शकत नाहीत, म्हणून त्या नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले। या शिबिराचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी केक कापून संजय ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नेरूळ परिसरातील असंख्य तरुणांनी रक्तदान केले तर वयोवृद्ध नागरिकांनी आपली डोळे तपासणी केली। नवीनता प्रभाग हा 35 आहे आणि त्या 35 प्रभागामध्ये संजय ठाकूर यांची सर्व टीम निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं ती नेहमीच काम करत असतात आणि आज त्याचा वाढदिवस आणि वाढदिवस असल्यानंतर नुसतंच केक कापून पार्टी करून आनंद घेण्यापेक्षा त्या दिवसाचं एक चांगला दिवस म्हणून संजय ठाकूर यांनी आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प, त्याचबरोबर डोळे तपासणी, इतर सर्व गोष्टी तपासणी ह्या आता स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पूर्ण 2 आपण कोरोना महामारीमध्ये सर्व ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती असताना कुठलेही जीवाची पर्वा न करता आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की किमान 10,000 लोकांना मोफत जेवण त्या ठिकाणी देण्याचा एक संकल्प ठेवला होता आणि त्या संकल्पामध्ये संजय हा निश्चितपणे
स्वयंपाक बनवण्यापासून ते वाढण्यापर्यंत, मग त्याबरोबर किशोर पाटील असतील, राजेंद्र भगत असतील, इतर आमचे सर्व पदाधिकारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून कामाची जी पद्धत आहे, फक्त बॅनर लावून किंवा पोस्टर लावून किंवा हा काम होत नाही. आणि बॅनर लावून बाबा रे हे सगळं माझ्याबरोबर आहेत असा त्याचा भासवण्याचा प्रयत्न काही काही लोक करत असतात, आणि ते त्यांचं काम आहे, त्यांनी ते करावं. परंतु माझी जी शिकवण आहे की कार्यकर्त्यांनी सुखदुःखामध्ये लोकांच्या सहभागी झालं पाहिजे, आणि जेवढं शक्य होईल तेवढं लोकांच्या हिताची कामं आपण केली पाहिजे. संजय ठाकूर या विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून बऱ्याच वर्षापासून काम करतो, आणि काम करत असताना महानगरपालिकेचं किंवा शिडको किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये अगदी निष्ठेने काम करत होता. आणि ज्या आपण ज्यांच्याकडून पैसे घेतो त्यांना बरोबर पूर्ण काम कसं करता येईल त्याचा काटेकोरपणे प्रयत्न करून यशस्वी होतो. परंतु ते संपल्यानंतर गावामध्ये परिसरामध्ये मग ते कीर्तन असेल, हळदी असतील, साखरपुड्या असतील किंवा इतर कुठलेही कार्यक्रम, वाढदिवस असतील, त्या कार्यक्रमामध्ये अन्नदानाचं काम किंवा ते बनवण्याचं काम किंवा त्याची पूर्ण व्यवस्थेचं काम संजय ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पार पाडत असतात. आणि म्हणून आपण जे म्हणतो की समाजाला काय पाहिजे, एक समाजाला समाजसेवक पाहिजे. आणि समाजसेवक कोण असतो की समाजाची कामं करतो तू, का आपण म्हणतो समाजसेवक की समाजाचे काम करणारा माणूस, आणि समाजाचं काम करणारा माणूस कोण आहे. या परिसरामध्ये निश्चितपणे या ठिकाणी संजय असेल, किशोर असेल, राजा असेल, आमची इतर सगळी टीम असेल, घरत असेल, सर्वजण कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि म्हणून सर्वधर्म समभाव मानणारा जो विचार असतो त्या विचाराच्या अनुषंगाने, मग शिवाजी महाराजांच्या तत्वानं, बाबासाहेबांच्या तत्वानं किंवा त्या ठिकाणी इंदिरा गांधीच्या तत्वानं, लोकमान्य टिळकांच्या तत्वानं, पटेल साहेब असतील, भगतसिंग असतील, इतर सगळी गोष्ट, ज्यावेळेला देश स्वतंत्र नव्हता त्या लढाईमध्ये ज्यांना कोणाला कुठलाही स्वार्थ नसताना लोकांनी प्राणाची आहुती दिली, मात्र आता आपल्याला फक्त अंगमेहनत करायची आहे. आणि म्हणून दिलेल्या देवाने 1 रुपयामधलं 10 पैसे तरी गोरगरिबांसाठी वाटावं, आणि दिलेला आपली ताकद आहे, जी शक्ती आहे, जी आपल्याला देवाने दिलेले श्वासोच्छ्वास आहेत, या सर्व गोष्टीचा आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला जेवढं टाईम देता येईल ते द्यावंच. परंतु उरलेल्या टायमामध्ये आपण दुनियादारी म्हणतो, दुनियादारीचा अर्थ असा की तो शब्द ऐकायला वाटतो कसं तरी, परंतु दुनियादारी याचा अर्थ आपला कुटुंब सोडून जी जी लोकं दुसरे असतात त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होणं, या दृष्टिकोनातून निश्चितपणे आमची सर्व टीम, मी गेले 35 वर्ष या समाजाच्या कार्यासाठी आम्ही काम करतो. हायस्कूल उघडलं, कॉलेज उघडलं, रिक्षा येणं नाही, फिरवेल संघटना आहे, पतसंस्था आहे, व्यायामशाला आहे, अग्रिकोली भवन असेल, भूमिपुत्र भवन असेल, आता एकेरा खंडोबाचं मंदिर असेल, मुलांना शिक्षण देण्याचं काम असेल, आणि म्हणून अन्नदान असेल, या सर्व गोष्टी, देवदर्शन असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये मी जसं हिरिरीने भाग घेतो किंवा मी काम करतो, तशाच पद्धतीनं जे तयार केलेले कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी निश्चितपणे चांगलं काम करतात. आणि त्याचपैकी एक कार्यकर्ता संजय, या संजय ठाकूर साहेब हे नेरूळ गावचे समाजसेवक असून त्यांनी आज आमच्या मसल्या पंचक्रोशीमध्ये पण नावाचा धबधबा निर्माण केलेला आहे. मसल्यामध्ये श्रीवर्धन गावामध्ये, वारळ गावामध्ये, खरसाई गावामध्ये, तुळसुरेमध्ये, सकलबमध्ये, या गावांमध्ये अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या समाजसेवेचा ठसा उठवलेला आहे. तर या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी, आणि दररोज नीतीनियमांनी हे काम करत असतात, परंतु आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आरोग्य शिबिर राबवताना असताना सर्व लोकांची ई श्रम कार्ड, आधार कार्ड, रक्तदान यांसारखे, ब्लड डोनेशन हे सारखे उपक्रम राबवत असतात, आणि यांचं काम हे सुत्य उपक्रमासारखं राबवत असताना त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय. मी चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, सामाजिक न्याय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. संजय ठाकूर ही मूर्ती लहान आणि कीर्तिमान असं मला म्हणावं वाटतंय. संजय ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त नेहरू नवीमुंबई या ठिकाणी ब्लड डोनेशन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर,
चष्मा शिबिर असे अनेक स्तुत्य कार्यक्रम इथं राबवलेले आहेत. आणि तुम्ही इथं पाहत असाल की ह्या संजय ठाकूरांच्या कार्यक्रमांमुळे ते शेकडो युवकांची शेकडो युवक इथे येऊन रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. शेकडो युवकांनी इथं रक्त डोनेट केलेलं आहे. आणि मी आणि माझ्या परिवारातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय ठाकूर यांना लाख लाख शुभकामना देतो वाढदिवसानिमित्त. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी दिल्ली. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा.